सत्तेत असलेला निजामी मराठा ओबीसी आरक्षण खुंटीला टांगण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ओबीसी आरक्षण हे 100% धोक्यात आलंय आणि हा खेळ विधानसभा निवडणुकांनंतर खेळला जाईल असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तर सत्तेत असलेला निजामी मराठा ओबीसी आरक्षण खुंटीला टांगण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तर या वक्तव्याचे काय नेमके पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. ओबीसी आरक्षण हे 100% धोक्यात आलंय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. सत्तेमध्ये बसलेला असणारा हा जो निजामी मराठा आहे, हा निजामी मराठा आता कायमचं ओबीसीचं आरक्षण खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतो आहे. आणि हा प्रयत्न इलेक्शनच्या अगोदर होणार नाही, का इलेक्शनच्या अगोदर झाला तर तो आपल्या अंगावरती उलटेल, कदाचित आपल्या अंगावरती उलटेल. म्हणून तो आत्ता खेळला जाणार नाही, तर तो विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या. तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलथवायचा.